पाहुयात लोकसभेचा आखाडा. महायुतीमध्ये 6 ते 7 जागांवर तिढा पण चर्चेमधून मार्ग निघेल. जागावाटपाचा तिढा 5 मिनिटांच्या चर्चेमधून सुटेल बावनकुळेंची माहिती. अमरावतीची जागा भाजपच लढवणार, लवकरच उमेदवाराची घोषणा होणार. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं वक्तव्य, तर अडसूळ आणि बच्चू कडू यांची मदत घेणार असंही विधान. तर आमचे 2 आमदार असताना आम्हाला न विचारता उमेदवार जाहीर करण्याची भाषा करताय. नवनीत राणांना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाठिंबा नाही, वेळ पडल्यास महायुतीमधून बाहेर पडू, बच्चू कडू यांचा भाजपला इशारा. रामटेकची जागा शिवसेना लढवणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. तर कृपाल तुमानेंना उमेदवारी मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. रामटेक लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच. काँग्रेसचे कुणाल राऊत आणि ठाकरे गटाच्या सुरेश साखरे यांनी घेतले उमेदवारी अर्ज. रामटेकची जागा कोण लढवणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या रश्मी बर्वेंचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा. जात प्रमाणपत्राबाबत दिलेले आदेश माहिती आयुक्तांनी घेतले मागे, उमेदवारीच्या घोषणेची शक्यता. आपद्धर्म म्हणून आढळरावारी असा निर्णय घेतला असावा. नीलम गोरेंची प्रतिक्रिया, राजकीय गणित बदलली असल्यामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागला असंही मत. कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून केदार दिघेंचं नाव चर्चेत. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास निवडणूक लढणार, केदार दिघेंची TV9 माहिती. ठाकरे गटाकडून उत्तर मुंबईमधून तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची चर्चा. पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकर यांना तिकीट मिळणार का, याकडे लक्ष.